स्वागत आहे आपलं सीता नेहरी किचन रेसिपीमध्ये। तर मैत्रिणींना आज तुम्हाला घेऊन आलेली आहे मी एकदम मस्त वांग्याची चटपटीत भाजी। तर काय वेगळी पद्धत आहे जराशी आणि वेगळी सामग्री घातलेली आहे, तुम्ही नसणार घातली ही सामग्री, अशी एकदम चटपटीत भाजी दाखवणार आहे। वांगी छान आहेत माझ्याकडं, तर जाऊया आता सीता नेहरी किचनमध्ये वांगे कशा पद्धतीने चिरायची, कशा पद्धतीने करायची ती पाहूया। तर इथे पहा मी वांगे घेतलेली आहेत, जवळजवळ माझी आहेत अर्धा किलो वांगे आहेत, पण मी एवढी नाही घेणार, मी कमी करणार आहे। तर तुम्हाला लागण तेवढी दाखवते किती घेतली घेणार आहे ती। खूप छान वांगी आहे, बिना किडीची आणि असं एकदम जांभळ्या कलरची वांगी, मस्त काटेरी वांगी आहे ती, खूप छान लागतात, खूप टेस्ट आहे त्या वांग्यांना। तर हा व्हिडिओ तुमचा खूप यूजफुल ठरणार आहे, नक्कीच पहा तुम्ही, तुम्हाला खूप उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे हा। तर इथे वांगे मी चिरून घेतले आणि अशा खापा केल्या। तर ह्या टिप्स आहेत छोट्या मोठ्या, ह्या खापा का केल्या मी अशा, तर का की पटकनी शिजत वांगं, म्हणून अशा उभ्या खाप्या करायच्या। वांगं लगेच शिजायला पाहिजे, आपला गॅस पण कमी जळतो आणि वांगं पण चटकदार बनतं। तर हे संपूर्ण वांगे मी चिरून घेणार आहे, जेवढी मला लागतात तेवढी मी सांगते तुम्हाला। मी ही भाजी 5-6 माणसांची तरी करणार आहे, म्हणून तेवढीच वांगी घेणार आहे। आणि वांगी चिरल्यानंतर पाण्यात टाकायची, नाहीतर ती काळी पडतात, तुम्हाला माहितीच असणार आहे हे स्टीप, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेले आहेत, वांगी बाहेर ठेवल्यावर काळे पडतात। आता पटापट मी ही सर्व चिरून घेतलेली आहेत वांगी, पहा अगदी सहज रीतीने आणि पाण्यात डुबून ठेवलेली आहे। तर दुसरा सामग्री काय काय घेणार आहे पहा तुम्ही। इथे टमाटे घेतलेले आहे मी आणि ते पण चिरून घेणार आहे। एक टमाटे पुरेसे आहे त्याला, मी एकच घेणार आहे आणि उभी चिरलेली आहे पहा ते। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये पहा तुम्ही आता काय काय करणार आहे ते, मी व्यवस्थित व्हिडिओ पाहिल्यावर कळेल तुम्हाला। पहिलं मी मुठभर शेंगदाणे टाकणार आहे, एवढेच शेंगदाणे पुरेसे आहे आपल्याला एवढ्या रेसिपीसाठी। तर मुठभर शेंगदाणे टाकून मी त्याला जरा भाजून घेणार आहे। आता हे मी भाजून घेते जरा छान, त्याच्यात आणखीन मी सामग्री वाटणार आहे, मी थोडीशी भाजायला टाकणार आहे। मी ह्याच्यात कसलंच वाटण म्हणजे साधं आपलं थर दाण्याचा कूट करणार आहे फक्त, दुसरं काहीच वाटण लावणार नाही। तर इथे सफेद तीळ मी 2 चमचे घेतलेले आहे आणि शेंगदाणे मुठभर घेतलेले आहे। सफेद तिळाने काय होतं, कॅल्शियम तर भेटतंच आपल्याला आणि घट्टपणा येण्यासाठी फार उपयोगी पडतं आपल्या रेसिपीला। इथे मी फुटाणे आहेत म्हणजे चणे भाजलेले, चणे घेतलेले आहेत थोडेसे म्हणजे अशी छोटी वाटीवरून, ते पण जरा अशी भाजून घेऊयात। तिथं भाजलेलेच आहेत तरी पण थोडासा गरम थंडपणा असतो, त्यात गरमपणा आणते आणि मग नंतर मी तुम्हाला ह्याच्यात काढून दाखवते बघा। हे कोरडंच वाटायचं थोडंसं, ह्याला काय मेहनत करायची नाही, कोरडंच वाटून घ्यायचं। आता झाले वाटून माझं जाडसरच वाटायचं जरा। तर एक पळीवर छोटीशी मी तेल घातलेलं आहे त्याच्यात। तर मी एक कांदा चिरला होता, आधी टाकते मोहरी जिरी, हे बघा मोहरी टाकली, मोहरी छान तडतडली का लगेच जिरं टाकून द्यायचं। दोन्ही छान फुलले का मग दुसरी चीज कांदा टाकणार आहे। एक कांदा कापलेला होता मी, आता तो भाजायचा छान, ट्रान्सपोर्ट होतपर्यंत छान भाजून घ्यायचा कांदा। कांद्याचा उग्रपणा गेला पाहिजे, कांद्याचा कडूपणा असतो तो पण गेला पाहिजे। असा कांदा फक्त नुसता आपला वाफेवर होतो ना, त्या पद्धतीनेच करायचा थोडासा। हे कांदा भाजून माझा ट्रान्सपोर्ट होत आलेला आहे,
तर मी घालणार आहे आपण टमाटं चिरलेलं आहे ते टमाटं घालते. त्याला पण थोडंसं, ह्याला जास्त शिजवायचं नाही, नंतर आपल्याला शिजवायचं त्याला, मग थोडंसं शिजवायचं. हे पा, अगदी सहजरीत्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी आहे. कढीपत्ता पण घातला आहे आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे मी. छान परतून घ्यायचं ते पण कमी तेलात. मस्त रेसिपी, छान रेसिपी दाखवते तुम्हाला. अर्धी भळीच तेल घातलेलं आहे, पण छान होणार पहा तुम्ही. जेवढं कमीचं कमी तेल वापरू शकता तेवढं वापरू शकता तुम्ही, तर खरंच फायदेशीर होतं. तर मी मसाले वगैरे बनवलेले आहेत मैत्रिणींनो, पुढे तुम्हाला दाखवणार आहे मसाल्यांविषयी थोडासा क्लिप. तर इथे मी घातलेलं आहे कांदा लसूण मसाला एक चमचा, एक अर्धी चमचा हळद आणि थोडासा पाव चमचा गरम मसाला टाकला आहे आणि धने पूड पण टाकलेली आहे एक चमचा वरून. लाल तिखट टाकलं अर्धा चमचा आणि छान परतून घेतलं. आता हे काश्मीरी लाल तिखट आहे, खूप छान रंग आहे या तिखटाला. घरचे सगळे मसाले आहेत माझे आणि हा दाण्याचा कूट मी सोडून देते त्याच्यात. ते पण छान परतून घ्यायचं. दाण्याचा कूट झालं ते आपण चणे वाटले होते त्याच्यात, सफेद्री वाटले त्याच्यात. तर हे सर्व मी जाडसरच वाटून घेतलं आहे. मी एक बटाटा कापला होता असाच, त्याच्यावर उभ्या वांग्यासारख्याच पोळी केल्या होत्या, तो पण टाकला त्याच्यात. ह्याचं बटाट्याचं काय होतं, का टाकला नसतं टाकलं तरी चाललं असतं, पण काय बटाट्याने घट्टपणा तयार होतो आपल्या ग्रेव्हीला किंवा भाजीला. आता हे वांगी मी छान सोडून देणार आहे त्याच्यात आणि छान परतून घेणार आहे वांगी बिंगी सर्व. मी आता टाकणार आहे याच्यात पाणी. थोडंसं मला कमी वाटलं तिखट म्हणून थोडंसं मी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे एक पाव चमचावरून, जास्त नाही. मस्त त्याला आता रंग पण येईन भाजीला आहे आपल्या आणि स्वादिष्ट पण होईन भाजी. म्हणून आता पाणी मी दोन वाट्या घालणार आहे याच्यात. एक वाटी टाकलेली आहे, तर छान हलवून घ्यायचं ते. मस्त मीठ वगैरे टाकून व्यवस्थित झालेलं आहे. आता मी ह्याच्यावर थोडा वेळ ठेवणार असंच, नंतर झाकण ठेवायचे आपल्याला. हे बघा मीठ टाकलेलं आहे आत्ता. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता मीठ, किती मीठ हवी तुम्हाला ते भी टाकू शकता. अगदी सहज होणारं आणि पद्धतशीर रेसिपी आहे ही रेसिपी. तुम्ही भाजी चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता आणि तोंडी लावायला तर फार उत्तम आहे. त्याच्यामुळे नक्कीच रेसिपी सोप्या पद्धतीत अगदी सहज सहज होणारी रेसिपी आहे, पण फार छान लागती, टेस्ट भरपूर आहे. एकदा करून पहा, तुम्हाला कळेल तुमच्याकडेही शिल्लक राहणारच नाही एवढी जबरदस्त आहे. तर मी 4-5 लोकांपुरते हे एवढी भाजी केलेली आहे, पण पाहत राहणारच नाही ती. तर आता शिजलं, शिजव एकदा फिरवते, नंतर परत झाकण ठेवते, परत हलवून घेते. हे बा, आणखीन 2-3 ठेवायचे. हे कसं जास्त वेळ लागणार नाही आपल्याला, का की आपण फोडी केलेली आहे त्याच्यात. मस्त तर झालेलं आहे, रसरशीत पहा, रंग फार सुंदर आलेला आहे त्याला. आणि मी आता काढून घेणार आहे पहा,
अगदी तरीदार म्हणतात ना तसं झालेलं आहे। वांग्याची भाजी तर खरंच सर्वांनाच आवडते, तसं म्हटलं तर छान लागतात वांगे। कळत एखाद्याला नसून आवडेत, नाही तर वांग कारलं ह्या भाज्या भरपूर लोक खातात आणि खूप काही पौष्टिकपणा आहे त्याच्यात, खूप काही आणि सांगून जाणारा आहे व्हिडिओ, आठवणीत राहणारा म्हणतात ना तसं। तर मी एका डिशमध्ये काढून दाखवते। पा झालेला आहे आपला मस्त, एकदम भारी सुटलं ना तोंडाला पाणी। पाहताच रेसिपी मस्त आहे ना एकदम। तर मी मसालेविषयी सांगणार आहे तुम्हाला। तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे, तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता। मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते। बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत। मी डंकावर कुठे मसाला दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत। त्याच्यामुळे कोणाला भी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत, गरम मसाला, आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे।